मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास व्हावा म्हणून रस्ता माझी अडवणूक करत असल्याची तक्रार एका प्रयोगशाळा तंत्रज्ञ महिलेनं पोलीस ठाण्यात केली आहे. औरंगाबाद शहरात राहणाऱ्या संध्या गोळवे मुंडे या फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत असून त्या दररोज औरंगाबाद ते फुलंब्री असा अपडाऊन करत असतात. खराब रस्त्यामुळे त्यांनी थेट औरंगाबाद फुलंब्रीच्या रस्त्याविरोधात पोलिसात तक्रार केली. हा रस्ता मला मानसिक शारीरिक आर्थिक त्रास व्हावा या हेतूनं धक्काबुक्की आणि अडवणूक करतोय आणि तो सुधरेल अशी मला आशा होती. मात्र तसं न होता हा रस्ता दिवसेंदिवस प्राणघातक बनत चालला असल्याचं तक्रारीत म्हटलंय. याबाबत संध्या यांना विचारलं असता या रस्त्यामुळं अनेक प्रकारच्या वेदना रोज सहन कराव्या लागतात. आमच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी तक्रार मी दिली आहे. प्रशासनाने याबाबत संबंधितांवर कारवाई केली नाही तर न्यायालयाकडे दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया सुद्धा संध्या घोळवे मुंडे यांनी दिली आहे. आणि तिथं असलेल्या खड्ड्यामुळे मला प्रचंड त्रास होतोय. ह्या त्रासाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी आणि आमच्या भावना पोहोचवण्यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. पण मागील 2-3 महिन्यापासून तक्रारीवर काहीच कारवाई झालेली नाही. तर माझी अशी अपेक्षा आहे की योग्य ती कारवाई होवी आणि ह्या प्रकरणाला आम्ही इथंच थांबवणार नाही आहे. तर पुढेही जेव्हा कोर्ट चालू होईल त्यावेळेस आम्ही तिथेही दाद मागणार आहोत. प्रशासनाकडे हीच विनंती आहे की आम्ही केलेली कारवाई जी आहे तर त्याच्यावर पुढं काहीतरी त्यांनी योग्य आम्हाला मार्गदर्शन करून त्याच्यावर संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी आणि आमचा त्रास हा बंद झाला पाहिजे.